मूल्यदर विभागामध्ये जी या वर्षी आपण कारवाई केलेली आहे त्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो। 2017-18 साली ज्यावेळेला मूल्यदर टक्के तयार करण्यात आलेले होते त्यावेळेला थोडीफार वाढ देण्यात आलेली होती। 17-18 पासून सलग 2 ते 3 वर्ष त्या काळात असलेली आर्थिक मंदी आणि अन्य बाबींचा विचार करून वार्षिक मूल्यदर टक्के स्थिर ठेवण्यात आलेले होते। त्यानंतर 2020-21 मध्ये कोविड कालावधीमध्ये 1 एप्रिलच्या आधीच्या कालावधीमध्येच आपल्या इकडे कोविड आला, सर्व कार्यालय बंद होती आणि त्यामुळे 1 एप्रिल 2020 रोजी मूल्यदर टक्के घोषित करण्याची जाहीर करण्याची कारवाई करता आली नाही। त्यामुळे लॉकडाऊन असल्यामुळे 2020 मध्ये मूल्यदर टक्के घोषित करण्यात आले, त्यावेळेला देखील कोविड आणि त्यामुळे याचा विचार करून त्या काळामध्ये अत्यंत कमी अशी मूल्यदरांमध्ये वाढ करण्यात आलेली होती, काही ठिकाणी त्याच्यामध्ये कमी देखील करण्यात आलेलं होतं, परंतु जी काही वाढ होती ती अत्यंत अल्पशा प्रमाणातली होती। 2020 सप्टेंबर महिन्यामध्येच ही वाढ किंवा हे काय बदल करण्यात आले होते ते अंमल करण्यात आलेले असल्यामुळे स्वाभाविकच कोविड देखील आपल्यात होता, त्यामुळे 21-22 कालावधी करता मूल्यदर टक्के बदलण्यात आलेले नाहीत। पर्यायाने जर आपण विचार केला तर गेल्या 5 वर्षांमध्ये योग्य पद्धतीनं मूल्यदरांचं नियोजन, मूल्यदरांचा अभ्यास आणि त्यांच्याप्रमाणे होत असलेले बदल, विविध क्षेत्रात झालेली वाढ, त्याच्याने होत असलेले इम्पॅक्ट, 5 वर्षात झालेला विकास, त्याच्यामध्ये रस्ते विकास असेल, नगरपालिका महानगरपालिकांची नव्यानं झालेली स्थापना, त्याच्यामध्ये झालेले अनेक गावांचा नव्यानं झालेला समावेश, नवीन निर्माण झालेलं नागरिक क्षेत्र, PMR नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन, नाशिक मेट्रोपॉलिटन रिजन, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन यांच्यामध्ये झालेले काही बदल, नैना सारखे मोठे प्रकल्पांची अंमलबजावणी आणि विविध क्षेत्रांमध्ये झालेले विकासाची कामं, या सगळ्यांचा जो इम्पॅक्ट आहे तो कुठे ना कुठेतरी त्या त्या भागात झालेल्या खरेदी विक्री व्यवहारांवरती दिसून येत असतो आणि याचा एकंदरीत विचार या वर्षीच्या ASR मध्ये आता झाला आपल्याला दिसून येणार आहे। गेल्या 2 वर्षाचे जे विविध व्यवहार विविध ठिकाणी झालेले आहेत त्यांचा अभ्यास आपण करतच असतो, त्यासोबतच स्थानिक पातळीवरची चौकशी, स्थानिक पातळीवरती होत असलेले व्यवहारांबाबतची JDR आणि ADTP कार्यालयामार्फत केली गेलेली स्थानिक चौकशी आणि पडताळणी, विविध माध्यमातून जे काही विक्री व्यवहारांची जाहिरात होत असते त्यांच्या घेतल्या गेलेल्या जाहिरातींचे नमुने, त्याच्यासाठी ऑनलाईन देखील जाहिराती असतात, ऑनलाईन वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती होत असलेलं आणि त्याच्यात नमूद केले असलेले दर, अशा विविध स्त्रोतांमधनं माहिती गोळा केली जात असते। या माहितीच्या आधारावरती आणि व्यवहारांचे जे काही आपल्याकडे एव्हिडन्सेस मिळतात यांच्या एकत्रित परिणामातून आपण त्या मूल्य विभागामध्ये काय प्रकारे वाढ किंवा घट होते आहे याचं आपण अनुमान बांधत असतो। ही प्रक्रिया करत असताना ज्या मूल्य विभागामध्ये वाढ दिसत असते त्या ठिकाणी वाढ आपल्याला प्रस्तावित करावी लागते, ज्या ठिकाणी घट दिसत असते त्या ठिकाणी घट देखील प्रस्तावित करावी लागते। या वर्षीचा हा जो वार्षिक मूल्यदर टक्के किंवा ASR आपण बनवत आहोत हा अधिकाधिक सत्यदर्शी वास्तव जे काही चित्रण आहे त्याच्याजवळ जाणारा करण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे। त्यातील थोडक्यात मी काही जे काही गोषवारा आहे तो आता तुमच्या समोर सादर करतो आहे। उद्यापासून ग्रामीण क्षेत्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी लावा म्हणजे मग मी काढू शकेन। ग्रामीण क्षेत्रामध्ये सुरुवातीला मी सांगतो, ग्रामीण क्षेत्रामध्ये मी म्हटलं तसं विविध ठिकाणी होत असलेले व्यवहार, त्यासोबतच स्थानिक चौकशी, वेबसाईटवरची चौकशी, ऑनलाईन होत असलेले मार्केटिंग, तिकडचे अनुभव
मार्केट इन्क्वायरी या सगळ्याचा वापर करून आपण सर्वसाधारणपणे वाढ ग्रामीण क्षेत्रामध्ये केलेली आहे. तसेच गेल्या 5 वर्षांमध्ये झालेला जो विकास आहे त्याचा इम्पॅक्ट देखील तिकडे आपल्याला दिसून येणार आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये वाढ जी काय आहे ती या सगळ्या माहितीच्या आधारावर प्रस्तावित आहे. ग्रामीण क्षेत्रामधील जी गावं नगर परिषद नगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेली आहेत किंवा युडीसीपीआर आता जो घोषित झाला युडीसीपीआरचा इम्पॅक्टमुळे गावठाण क्षेत्रापासूनच्या गावठाण नगरपालिका हद्दीपासून 1 किलोमीटर अंतरामध्ये जी गावं आहेत त्या ठिकाणी रहिवास वापर अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्या भागातल्या जमिनीच्या व्यवहारांवरती पर्यायानं एनए वापरांवरती देखील होणार आहे त्याचा विचार आपण केलेला आहे. आणि त्यामुळे जी अशी भागं गावं 1 किलोमीटर परिघामध्ये असणार आहेत नगरपालिका क्षेत्रापासून त्यांचं आपण साधारणतः विभाग वाढ करण्यात आलेली आहे. एक विभाग वरचा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. आपल्या इथे ग्रामीण मध्ये साधारणतः 7 मूल्य विभाग असतात 1 ते 5, 6, 7 आणि त्याच्या पुढचे इतर काही भाग आहेत वगैरे असतात पण साधारणतः 1 ते 7 हे मूल्य विभाग आहेत. त्याच्यात श्रेणीवर्धन केले गेलेलं आहे. महानगरपालिका हद्दीलगतच्या गावांकरता जिथे पूर्वी प्रभाव क्षेत्र करण्यात आलेली होती तथापि काही ठिकाणी गावं ही ग्रामीण विभागात असल्याचं निदर्शनास आलेलं होतं. ज्या काही तफावती अनेक वर्षापासून झालेल्या होत्या की महानगरपालिकेच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये किंवा महानगरपालिकेच्या नव्यानं समाविष्ट झालेल्या क्षेत्रामध्ये गाव येऊनही अजूनही त्याचा समावेश हे येलो झोन पडूनही त्या ठिकाणी येलो झोन मध्ये आलेला नव्हता ते अजूनही ग्रामीण विभागात होतं तर त्यांचा समावेशन आता शहरी विभागामध्ये करण्यात आलेला आहे. त्यांची गावांची तुलना करून दरांची तुलना करून वरच्या विभागामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. नागरी व प्रभाव क्षेत्र ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार होताना आपल्याला दिसत असतात. या व्यवहारांची माहिती घेतली असता जिकडे खरेदी विक्री व्यवहारांचं विश्लेषण 100% पर्यंतची वाढ किंवा 100% पर्यंतचे घटीचे व्यवहार आपल्याला विचारात घेऊन आपण त्यांच्यानुसार आपण त्यांची कारवाई केलेली आहे. आणि ऍक्च्युअल विश्लेषणाअंती म्हणजे त्याच्या आपण सरासरी पण काढतो मध्यगा पण काढतो या दोन्हीचा ऍव्हरेज घेऊन आपण त्याप्रमाणे जी वाढ दिसते त्याच्या अनुषंगाने आपण वाढ किंवा घट ही प्रपोज करतो आहोत. अनेक ठिकाणी लगतच्या मूल्य विभागांमध्ये बऱ्याच वेळेला अनाठायी तफावत दिसून येत असते. ज्या ज्या ठिकाणी प्रभाव क्षेत्रामध्ये अशा प्रकारची अनाठायी तफावत दिसून येत आहे ती तफावत स्थानिक चौकशी करून दूर करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी एखादा दर खूपच कमी राहिलेला असला तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात प्रस्तावित करण्यात आलेली आहे किंवा एखाद्या मूल्य विभागाचा दर अनाठायी वाढलेला दिसत असला काही कारण नसताना आणि त्याचा एव्हिडन्स नसला तर तो देखील आपण कमी करण्याचा देखील प्रयत्न करून ही तफावत दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंजूर प्रादेशिक योजना तसेच विकास योजना यांच्यामध्ये जे फेरबदल झालेले आहेत जसं पीएमआरडी आता आपल्या इकडे डीपी ड्राफ्ट मंजूर झालेला आहे डीपी ड्राफ्ट पब्लिश झालेला आहे. ड्राफ्ट डीपी नुसार अनेक क्षेत्र आता येलो झोन मध्ये किंवा विविध झोन मध्ये त्याची विभागणी झालेली आहे. त्याचा होत असलेला परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी डीपी झाला नगरपालिकांचे अनेक डीपी झाले त्यांचे डीपीचा जो परिणाम देण्याचा राहिलेला होता तो आता परिणाम देण्याची कारवाई आपण ज्या ज्या ठिकाणी उरलेली होती त्या त्या ठिकाणी आपण केलेली आहे. नैनाचा डीपी आता आपल्याकडे पब्लिश झालेला आहे. नैनाचा डीपीचा देखील इम्पॅक्ट आपण त्याचा पब्लिशिंग केल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट याच्यामध्ये विचारात घेतलेला आहे. त्यामुळे हे जे काही फेरबदल झालेले आहेत त्यांची नोंद घेऊन मूल्य विभाग तसेच दरात जे आवश्यकतेनुसार बदल आपण आता प्रस्तावित केलेले आहेत. शहरांमध्ये सदनिकांचे दर महानगरपालिका क्षेत्राकरता जमीन दर अधिक बांधकाम दर यापेक्षा कमी असल्याचं काही ठिकाणी आढळून आलेलं होतं. लक्षात घ्या म्हणजे जमिनीचा दर हा लॉजिकली जमिनीचा दर प्लस बांधकामाचा दर केला पाहिजे तेवढा तरी किमान सदनिकेचा दर असला पाहिजे असं एक स्वाभाविक कल्पना आहे. ज्या ज्या ठिकाणी अशी तफावत होती की तिथे हे दर याच्यापेक्षाही कमी होते तिथे ते दर किमान कन्स्ट्रक्शन कॉस्ट इतके आणून थोडस त्याच्यामध्ये जमिनीचा बेनिफिट ऍड करून त्याप्रमाणे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वे नंबर किंवा गट नंबर तसेच सिटी सर्वे नंबर याप्रमाणे काही जे बदल होत आहेत काही ठिकाणचे सर्वे नंबर जाऊन गट नंबर लागलेत काही ठिकाणी सर्वे नंबर जाऊन सिटी सर्वे लागू झालेला आहे हे बदल देखील नोंद घेण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी विशेष बाब म्हणून
असे निदर्शनास आलेले आहे की 100% पेक्षा जास्त वाढ त्या मूल्य विभागात दिसून येत आहे. एखादा अचानकपणे एखाद्या मूल्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार वाढायला लागतात, त्या ठिकाणी अचानकपणे काही विकास योजना येते, काही प्रभावी प्रकल्प येतो, काही इंडस्ट्री येते, काही अन्य कारण असू शकतात, किंवा त्या भागातले दर खूपच कमी राहिलेले असू शकतात वर्षानुवर्ष. अन्य काही कारणांमुळे अचानकपणे त्या भागामध्ये 100% पेक्षाही जास्त, काही काही ठिकाणी तर आम्हाला 200% पर्यंतचे देखील वाढीचे व्यवहार सापडलेले आहेत. त्या ठिकाणी विशेष वाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे, ती काही ठिकाणी 50% इतकी देखील वाढ प्रस्तावित होताना दिसत आहे. त्यासाठी आपण ज्या ठिकाणी अशा प्रकारची वाढ दिसून येते त्या ठिकाणी आपण त्याच्यासाठी वेगळा मूल्य विभाग प्रस्तावित केलेला असून त्या मूल्य विभागाला 25% ते किमान वाढ आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे. ही साधारणतः गोष्टी आपण मी तुम्हाला सांगितल्या. याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा आहे की मुंबई आणि पुणे या विशेष भागांसाठी एक गोष्ट अशी निदर्शनास येत होती की अनेक वर्ष ही दोन्ही शहरं खूप वेगानं वाढली आणि पुण्याची वाढ अजूनही सुरू आहे. मुंबई बऱ्यापैकी आता रिडेव्हलपमेंट मोडमध्ये आहे, पण तरी सुद्धा या दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास अनेक दशकांपासून आपण पाहतो आहोत. त्याचा परिणाम म्हणून वेळोवेळी काही मूल्य विभागांमध्ये जमिनींचे दर दरवर्षी वाढत एक अशा स्टेजला जाऊन पोहोचलेले आहेत की गेल्या काही वर्षांमध्ये आता आपल्याला मूल्य विभागांमध्ये खूप अनसस्टेनेबल रेटला हाय दर झाल्याचं देखील अनेक ठिकाणी दिसून आलेलं आहे. आणि अशा मूल्य विभागांमध्ये घटीचे व्यवहार देखील आपल्याला आढळून आलेले आहेत. तर ज्या ज्या भागांमध्ये घटीचे व्यवहार आपल्याला आढळून आलेले आहेत त्या ठिकाणी देखील घट ज्या पद्धतीने आपण करतो आहोत नियमानुसारच आपण घट देखील त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे. अनेक वेळेला आपण देखील जाणत असता की रेडी रेटनरच्या रेट पेक्षा खूप कमी रेटनी जर व्यवहार केला तर इन्कम टॅक्सची क्वेरी येते की याच्यामध्ये तुम्हाला अंडू बेनिफिट झालेला आहे त्यामुळे त्याच्यावरती टॅक्स वसूल केला जाऊ शकतो. आणि यामुळे अनेक वेळेला जे काही खरेदीदार असतात त्यांना खरेदी करताना देखील घटीचे व्यवहार नोंदणी करण्यासाठी अनेक ठिकाणी अडचणी येतात अशी तक्रार बऱ्याच ठिकाणी येऊन येत होती. त्या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या सबोर त्यांना एक्सप्लेनेशन द्यावं लागतं आणि अनेक ठिकाणी आपल्याला असे 10 ते 15% पर्यंतचे घटीचे व्यवहार गेल्या अनेक वर्षांमध्ये होताना दिसत आहेत. ज्या ज्या ठिकाणी असा एव्हिडन्स आपल्याला मिळालेला आहे तो आपण विचारात घेऊन त्या ठिकाणी विशेषत्वानं शहरी भागामध्ये हा एव्हिडन्स जास्त आहे त्या ठिकाणी आपल्याला घट होताना दिसत आहे. अजून एक महत्वाची बाब म्हणजे जी मुंबई शहरासाठी जास्त लागू पडते अन्य ठिकाणी देखील ही बाब लागू पडते पण त्याचं एक थोडक्यात विवेचन करतो की जी एक प्रिन्सिपली आपण डोळ्यासमोर विषय ठेवलेला आहे की जमिनीचा दर आणि ज्या ठिकाणी शहर विकास होतो त्या ठिकाणी अंतिम सदनिकेचा दर ज्या ठिकाणी सदनिकांचाच विकास होतो त्या ठिकाणी सदनिका दर आणि जमीन दर यांचा एकमेकांशी असलेलं गुणोत्तर म्हणजे रेशो ऑफ फ्लॅट रेट अँड लँड रेट हा साधारणतः किती असावा. तर ज्यावेळेला जीएसटी काउन्सिल विचार करत असते त्यावेळेला साधारणतः त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं असतं की एखाद्या कुठल्याही अंतिम सदनिकेचं मूल्य निश्चित केलं जातं त्याच्यामध्ये 1/3 जमिनीचा दर 1/3 कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि 1/3 इतर परमिशन्स आणि प्रॉफिट असं धरून तो एकंदर कॉस्ट गृहीत धरलेली असते. पण आपल्या इकडे तशी पद्धत नाही. आपल्या इकडे कुठलेही ढोबळ मनानं आपण धरत नाही. आपल्या इकडे जे काही व्यवहार होतात त्यानुसार आपण व्यवहारानुसार ते दर निश्चित करत असतो. मात्र अनेक वर्ष मुंबई सारख्या ठिकाणी व्यवहार जमिनीचे होतच नाहीत कारण जमिनीची व्हॅल्यू एवढी जास्त आहे कॉस्ट एवढी जास्त आहे की आता ऍक्च्युअल जमीन आउटराईट खरेदी करण्याचे व्यवहार मुंबई सारख्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाहीत. पुण्यामध्ये देखील आता हा ट्रेंड दिसून येतो की डेव्हलपमेंट अग्रीमेंटच जास्त होतात आणि त्यामुळे जमिनीचा दर निश्चितपणे ठरवण्यासाठी आता आपल्याला फॅक्च्युअल डेटा हा फक्त सदनिकांचा दर याच्यावरती मिळत आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी हे शेवटी सदनिका टू जमीन दर हे प्रमाण निश्चित करण्याची वेळ आता आपल्याकडे आलेली आहे. यावेळेला पहिल्या प्रथम आपण हा प्रयत्न करतो आहोत की शहरी क्षेत्रात ज्या ठिकाणी योग्य पद्धतीनं विकास होऊन सदनिकांची विक्री होत असते त्या भागामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी आता ज्या ज्या ठिकाणी अवास्तव हा रेशो वाढलेला आहे की जिथे सदनिका लँड टू सदनिका रेशो हा 60% गेलेला आहे म्हणजे एका बिल्डिंग मल्टी स्टोरीड बिल्डिंग आहे 10 माळ्याच्या वरची बिल्डिंग आहे पण ते जमीन तेवढेच आहे म्हणजे त्याच्यावरती किमान FSI 3 ते 4 इतका तरी कन्झ्युम झालेला असूनही तिथे सदनिकेचा दर आणि जमिनीचा दर याच्यामध्ये 60% वर देखील तफावत
60% जास्त रेशो गेलेला आहे. अनेक ठिकाणी 55% रेशो आहे. ज्या ज्या ठिकाणी ही वाढ 50% वर दिसते आहे त्या ठिकाणी आपण जमिनीचे दर जर सदनिकांचे दर वाढत असतील तर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. जमिनीचे दर घटण्याचा निर्णय घेतलेला आहे जर की सदनिकेचे दर स्थिर राहत असतील, जेणेकरून हा रेशो हळूहळू थोडा कमी व्हायला लागेल आणि तो 50% खाली हळूहळू यायला सुरुवात होईल. अंधेरी मूल्य विभाग असा की ज्या ठिकाणी बंगलो प्लॉट्स आहेत त्यामुळे तिथे आपण तो 60 वरती जो दिसतो तो 55% आणण्याचा कंट्रोल करण्यासाठी एक प्रिन्सिपल म्हणून प्रयत्न करत आहोत. कुठेतरी जीएसटीच्या तुलना करता ही निश्चितपणे तफावत दिसतेच अजूनही. मात्र जीएसटी हे नोशनली 1/3 ठरवत असतात. आमच्या इकडे आम्ही ते एव्हिडन्स बेस करण्याचा प्रयत्न करत असल्याने कुठेतरी हे प्रिन्सिपली आपण आता सुरुवात केलेली आहे. अजून ज्या काही आपल्या गाईडलाईन्स यासोबत वितरित होत असतात, एएसआर हा केवळ मूल्य विभाग नसून त्याच्यासोबत ज्या काही तळटिपा असतात एएसआरच्या सोबत त्या देखील महत्वाच्या असतात. त्याच्यात देखील काही रॅशनलायझेशन सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न आम्ही यावेळेला केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडक्यात ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या म्हणजे सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डीसीपीआर 2037 मध्ये मुंबईमध्ये जे काही बदल झाले, मुंबईचा जो डीसीपीआर आता लागू झालेला आहे त्याच्यामध्ये काही इन्सेंटिव्ह डिसइन्सेंटिव्ह दिले गेलेले आहेत. एफएसआय रिडेव्हलपमेंटला एसआरएला जो काही देण्यात येत आहे त्याचा विचार करण्यात आलेला आहे. क्षेत्र जे काही टेनंटला सपोर्टिव्ह क्षेत्र वाढवण्यात आलेलं आहे त्याचा देखील विचार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार सूचना बदलण्यात आलेल्या आहेत. टीडीआरचे हस्तांतरण बाबतीमध्ये बाजार मूल्य किती असावं याबाबत कुठेही निर्देश नव्हते. ते त्या बाबतीत अनेक वेळेला अनेक नागरिकांकडनं मागणी होत होती की कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या निर्णय घेतले जातील, त्या बाबतीमध्ये शासनाकडे आमचा एक प्रस्ताव जो प्रस्तावित आहे त्याच्या अनुषंगाने यावर्षी टीडीआरचं मूल्य साधारणतः कन्सिडरेशनच्या अगेन्स्ट किती धरण्यात यावं ह्याच्या अनुषंगाने सगळ्या कॉर्पोरेशन मधल्या टीडीआरच्या विक्रीची स्थिती लक्षात घेऊन आपण ठरवणार आहे. इमारतीचा घसारा पद्धतीच्या टप्प्यांमध्ये देखील अधिक सुटसुटीतपणा आणि सोपा करण्यात आलेला आहे. घसारा म्हणजे एखादी जुनी बिल्डिंग असेल त्याचं कॉस्ट निश्चित कशी करायची, त्याचे किती मूल्यांकन करायचं हे निश्चित करण्यासाठी त्या बिल्डिंगच्या वयोमानानुसार आपल्याला घसारा द्यावा लागतो. ते घसारा कसा द्यायचा याच्या बाबतीत खूप मोठं कोष्टक होतं, त्याच्याऐवजी ते सुटसुटीत सोपं करण्यात आलेलं आहे. घोषित झोपडपट्टी किंवा सेस्ट बिल्डिंग मुंबईमध्ये आहेत. उपकर प्राप्त बिल्डिंग, टेनंटेड प्रॉपर्टीज, पागडीच्या बिल्डिंग्स या सगळ्यांच्यासाठी काही फॉर्म्युला टाकलेले होते की ज्याच्यानं कन्व्हेन्स म्हणजे विक्री ज्यावेळेला होत असते त्यावेळेला उगाच फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत होती जी की सोपी करण्यात आलेली आहे. कचरा डेपो, स्मशानभूमी, दफनभूमी, कत्तलखाना किंवा एसटीपी यांच्या आजूबाजूच्या ज्या प्रॉपर्टीज असतात तिथे निश्चितपणे विकसकांची आणि नागरिकांची देखील ओरड असते की तिकडे दर खूप कमी आहेत पण तुमचे दर हे सगळेच मूल्य विभागाला लगत असले तरी ते तेवढेच दिसतात. तर त्याचा इम्पॅक्ट पहिल्या प्रथम हा आज आपण गाईडलाईनमध्ये कन्सिडर केला गेलेला आहे की या सगळ्या गोष्टींपासून जागांपासून 100 मीटर परिसरामधील ज्या जमिनी असतील त्यांच्या मूल्यांकनामध्ये एएसआर पेक्षा 25% घट आपण आता प्रस्तावित केलेली आहे. एखादी जमीन 2 पेक्षा जास्त मूल्य विभागामध्ये असेल तर आपण यापूर्वी एक अशी सूचना दिली होती की त्याच्यामधील जो हायएस्ट मूल्य विभाग असेल त्याचा इम्पॅक्ट घेऊन कॅल्क्युलेशन करायचं. मात्र अनेक ठिकाणी असं निदर्शनास आलं होतं की मोठ्या मूल्य विभागामध्ये थोडासाच हिस्सा त्या जमिनीचा जातोय, बराचसा हिस्सा हा लहान मूल्य विभागामध्ये लहान दराच्या मूल्य विभागात असतानाही मोठ्या मूल्य विभाग दराचं कॅल्क्युलेशन केलं जात होतं. त्यामुळे आता त्याच्यात रॅशनलायझेशन करून जेवढं क्षेत्र ज्या मूल्य विभागात आहे त्याचा वेटेड ऍव्हरेज करून त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करण्याची नियम या वर्षीच्या आपण गाईडलाईनमध्ये दिलेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व पद्धतींचा विचार करून ग्रामीण क्षेत्र, प्रभाव क्षेत्र, नागरिक क्षेत्र, महानगरपालिका क्षेत्र हे उर्वरित महाराष्ट्रासाठी आपण योग्य पद्धतीनं कशा पद्धतीनं नियंत्रित विकास होतो आहे त्याचा इम्पॅक्ट आपल्या त्या भागातल्या व्हॅल्यू ऍडिशन वरती कसा होतोय, ती व्हॅल्यू कॅप्चर योग्य पद्धतीनं ट्रान्झॅक्शन मधनं करणं, लोकल एन्क्वायरी मधनं ती व्हॅल्यू कॅप्चर करणं आणि त्या व्हॅल्यू कॅप्चर केलेल्या दरांनुसार योग्य वास्तवदर्शी मूल्यांचं आपण दर्शन घडवणं याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे.
मला निश्चितपणे कल्पना आहे की सगळ्या मूल्य विभागांमध्ये म्हणावे तितके व्यवहार आपल्याला आढळत नाहीत, पण आपण जास्तीत जास्त स्थानिक चौकशी करून तिकडची परिस्थिती काय आहे याचा विचार करून देखील आपण, आणि गेल्या 5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किंवा कुठल्याच प्रमाणामध्ये कुठेही वाढ झालेली नसले याचा विचार करून आपण काही दर वाढ किंवा दर घट हे एव्हिडन्स बेस्ड किंवा वास्तवतेच्या अनुषंगाने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत थोडक्यात माहिती आपल्याला सांगतो, राज्याची स्थिती एकंदर वाढ किती होते आहे. राज्याच्या ग्रामीण भागात सरासरी 6.96% इतकी वाढ ही सरासरी सांगतो मी तुम्हाला, काही ठिकाणी कमी असेल काही ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त असेल. त्यामुळे एकंदरीत ऍव्हरेज वाढ ग्रामीण भागामध्ये 6.96% आहे, प्रभाव क्षेत्रामध्ये ती 3.90% आहे, नगरपालिका नगरपंचायती क्षेत्रामध्ये ती 3.62% आहे, आणि महानगरपालिका क्षेत्रात मुंबई वगळता ती जवळपास 8.80% वाढ आहे. बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये सरासरी वाढ 2.34% आहे, आणि राज्याची सरासरी मुंबई वगळता जर विचारात घेतली तर ती ऑलमोस्ट 5% इतकी आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर ही वाढ अशी काही फार मोठ्या प्रमाणात वाढ नाही. काही मूल्य विभागामध्ये एक्सेप्शनल वाढ झालेली आपल्याला दिसणार आहे, काही मूल्य विभागांमध्ये 25% देखील वाढ झालेली आपल्याला दिसणार आहे. काही ठिकाणी जी गावं आतापर्यंत प्रभाव क्षेत्रातनं किंवा नागरिक क्षेत्रात आल्यापासून राहिलेली होती, सुटलेली होती, त्याच्यामध्ये मूल्य विभागात श्रेणीवर्धनच झालेलं दिसणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी ही वाढ झालेली आपल्याला निश्चितपणे दिसेल. पण अन्य ठिकाणी जर आपण सरासरीचा विचार केला तर तो राज्याची मुंबई वगळता सरासरी 5% इतकी आहे, आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राची सरासरी ही 2.34% इतकी आहे. माझ्याकडे मी ती माहिती देतो, माझ्याकडे थोडक्यात पुणे विभागाची माहिती आहे, ती तुमच्यासाठी जास्त महत्वाची असेल. पुणे विभागामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये 2 म्युनिसिपल कॉर्पोरेशन पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये पुणे सरासरी वाढ पुणे जुनी हद्दसाठी 6.12% आहे, आणि नव्यानं दाखल झालेली जी गावं आहेत पुणे वाढीव हद्द 23 गावं त्या क्षेत्रामध्ये 10.15% वाढ आहे. पिंपरी चिंचवड मध्ये 12.36% सरासरी वाढ आहे. सांगली मिरज कुपवाड मध्ये 7.69% वाढ आहे. कोल्हापूर कॉर्पोरेशन मध्ये 6.45%, सोलापूर कॉर्पोरेशन मध्ये 8.08% इतकी वाढ आहे. एक मिनिट मी पूर्ण माहिती देतो मग तुम्ही कॉर्पोरेशन जिल्ह्यात हे फक्त महानगरपालिका जिल्ह्याच्या दिलं नाही, ते त्यांना द्यायला लागेल. ह्याची एक कॉपी सगळ्यांसाठी काढतो. पुणे जिल्ह्याच सांगतो, पुणे जिल्ह्याचं 1 मिनिट, पुणे जिल्ह्याचं ग्रामीण क्षेत्राची वाढ 11.03%, 03 प्रभाव क्षेत्राची वाढ 3.97%, 3.97
नगरपालिका क्षेत्राची वाढ 5.28%, पुणे सिटी ओल्ड लिमिट 6.12%, पुणे कॉर्पोरेशन लिमिट मध्ये 8.15% ग्रोथ, 8.15 पुणे महानगरपालिका क्षेत्र कॉर्पोरेशन एरियाज इन पुणे डिस्ट्रिक्ट 8.15%, पीएमसी पीसीएमसी पुणे ग्रामीण 11.03%, पण प्रभाव क्षेत्र पण आहे, प्रभाव क्षेत्र पण आहे, नगरपालिका क्षेत्र पण आहे. आडेकर सर 8.15% ही जिल्ह्याची सरासरी आहे. आडेकर 8.15 मगाशी ते सांगितलं मी पुणे डिस्ट्रिक्ट 15 मी हा देतो तुम्हाला एक देतो तक्का याच्या कॉपीज काढून. आडेकर सर तुम्ही सगळी वाढ सांगितली तेच सांगतो. आमच्या डेटामध्ये कुठेही घट झालेली ज्या ठिकाणी दिसते त्या ठिकाणी आम्ही घट दिलेली आहे. जिथे घट झालेली दिसत नाही तिथे वाढच झालेली दिसते, तिथे वाढ दिलेली आहे. ग्रामीण भागामध्ये दरच खूप कमी आहेत हे तुम्ही सगळेजण सांगू शकतो. मी पण शहरासारख्या शहरामध्ये मी तेच सांगतोय ज्या ठिकाणी आपल्याला एव्हिडन्स मिळाला तिथेच वाढ केलेली आहे. ज्या मूल्य विभागांमध्ये एव्हिडन्स नाही तिथे स्थिर ठेवलेलं आहे. ज्या मूल्य विभागांमध्ये घट आहे तिथे घट केलेली आहे. मी उदाहरणार्थ पण ही सरासरी आहे. तुम्हाला नक्की काय झालंय तुम्हाला सांगता येईल. मी आता ही ऍव्हरेज सांगतोय तुम्हाला. डीएसके हा एक मूल्य विभाग आहे. बरोबर आहे तुमचं पण. पुण्यामध्ये किती ठिकाणी भेटेल पूर्णमूळ रेट पडलेले जेवढी वाढ साधारण साधारणतः 6% ते 7% पर्यंत वाढ होती. राज्यामध्ये आपण 5% म्हणतो 7% 7% व्यवहार रिटर्न झाले तर 5% म्हणजे म्हणणं असं आहे. 32,000 कोटी जर वर्षाला तुम्हाला मिळाले या वर्षी असं मला आता सांगता येणार नाही. कारण या वर्षी तुम्ही पाहताय की 1% मेट्रो सेस 1 एप्रिलला लागू होणार म्हणून लोकांनी ऍडव्हान्स व्यवहार केले. आता हे ऍडव्हान्स व्यवहार झाले त्याचा इम्पॅक्ट पुढचे 3 महिने आम्हाला जाणवतो की ते 3 महिन्याचं आम्हाला उत्पन्न घटतं. माझा अंदाज असा आहे की पुढच्या वर्षी आपल्याला 32,000 ते 33,000 कोटी इतपत उत्पन्न येईल. जेवढं आता आपल्याला एक्सेसिव्ह मिळालेलं आहे तेवढं आपण टच करू.